आपापल्या भागातल्या सगळ्या युवकांना लेडीजला हे सगळ्या स्कूटर आली होता की पाहिजे. दृष्टीने आम्ही आदल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता पूर्ण वर्धा शहरातून निघत असते. या सर्व कार्यक्रमामध्ये पूर्ण वर्धेच्या भाविक भक्तांचा सहभाग असतो. तरुण वृद्ध महिला यामध्ये पूर्णतः सहभागी असतात. धन्यवाद. ती श्रीराम शोभायात्रा व श्रीराम मंदिर तर्फे होळीच्या दुसऱ्या दिवसापासून श्रीराम प्रभात फेरी वर्धेच्या 13 प्रभागातून फिरत असते. श्रीराम प्रभात फेरीचा उद्देश एवढाच आहे की जनजागरण करणे व एक धार्मिक वातावरण तयार करणे. या श्रीराम फेरीमध्ये जनसमूहाचा पूर्ण सहकार्य आणि सहकार्य आम्हाला मिळत असते. जनसहभाग हा प्रचंड असतो. आम्हा लोकांना त्याबद्दल मंदिराला आणि शोभायात्रा समितीच्या या जागरण कार्यक्रमाला भरभरून सहकार्य सर्वांचं आम्हाला मिळत असतं. यामुळे आमचा जो श्रीरामनवमी उत्सव आहे हा सुद्धा शतगुणित होत असतो. आमच्या श्रीराम मंदिर व शोभायात्रा समितीतर्फे एक मोठा कार्यक्रम पाडवा पहाट हा दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी होत असतो. सनातन व हिंदू नववर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदा हा असल्यामुळे तो आम्ही जल्लोषात साजरा करत असतो श्रीराम मंदिरतर्फे. आणि वर्धा शहर आणि वर्धा शहराच्या परिसरामधील आजूबाजूच्या ग्रामीण भागातील लोकांना माझं आव्हान आहे की ते 2 वर्षापासून कोरोनामुळे या उत्सवामध्ये सामील नाही जाऊ शकले. यावर्षी लोकांमध्ये स्वतःहून उत्सव साजरा करण्याची मनसा आम्हाला दिसून राहिली. त्यामुळे आमच्या रामफेरीला जी ग्रामीण भागातून आणि शहरातल्या 40% भागातून जी रामफेरी निघते त्या फेरीमध्ये रोज 100च्या वरती भक्तगण प्रत्येकाच्या घरी जाऊन राम मंदिरचा आणि पाडवापाठ शोभायात्रा समितीच्या कार्यक्रमाचे पत्रक देत असताना लोक आपल्या घरासमोर रांगोळ्या प्रभू रामाची आरती जे काहून राहिले त्यामुळे आम्हाला असं वाटते की यावर्षी शोभायात्रा आणि पाडवा पहाटला शहरातील सर्व लोकांचा जास्त उत्साह आहे. माझा युवकांना विशेष करून आव्हान आहे की या सर्व कार्यक्रमामध्ये आणि आपलं हिंदूचं संघटन जोडण्यासाठी म्हणजे याच्यात दोन्ही उद्देश आहे की एक श्रद्धाही आहे आणि संघटनही आहे आणि ही संघटन असणं जरुरी आहे. त्यासाठी स्कूटर रॅली 1 एप्रिलला महादेव मंदिर वर्धा येथून 4 वाजता निघेल. हजारोच्या संख्येने युवक युवतींनी या स्कूटर रॅलीमध्ये सामील व्हावं व पाडवापाठ 9 वर्ष जे पाश्चिमात्य पद्धतीने लोकांच्या डोक्यात 31 डिसेंबर आहे ती परंपरा आपल्याला तोडून 9 वर्ष आपलं गुढीपाडवा आहे हे जाणून घेण्यासाठी आपण सर्वजण आपापल्या समाजाच्या धर्माच्या हिशोबाने पोशाख ग्रहण करून पहाटे 4 वाजेपासून सोशालिस्ट चौक येथे जमा व्हावं आणि 9 तारखेला आपली जी रामनवमीची शोभायात्रा आहे त्या शोभायात्रेमध्ये सर्वांनी व्यक्तिगतरित्या आपले 4 तास आम्हाला द्यावे. धन्यवाद.